2019 सालच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपूर्वी राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. याच काही नेत्यांमध्ये होते ते तत्कालीन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील. दरम्यान आता माजी मंत्री आणि भाजपचे आमदार असलेले राधाकृष्ण विखे पाटील हे लवकरच पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारमध्ये सामील होतील अशा चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळामध्ये रंगतायत. दरम्यान याच पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी या वृत्ताला दुजोरा दिलाय. हसन मुश्रीफ यावेळी असं म्हणाले आहेत की राधाकृष्ण विखे पाटील हे नाईलाजाने भाजपमध्ये आहेत, ते लवकरच महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सामील होतील. त्याचप्रमाणे राधाकृष्ण विखे पाटील हे काँग्रेस विचारांचे आहेत असं देखील हसन मुश्रीफ यांनी त्यांच्या अहमदनगरमधील पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलं आहे. दरम्यान या पत्रकार परिषदेमध्ये हसन मुश्रीफ नेमकं काय म्हणाले आहेत पाहूया. काय की देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना आपली सत्ता देईल असं वाटलं नव्हतं आणि त्यांना अचानक इतका झटका बसलेला आहे, त्यामुळे ते दिवस रात्र ती इतकी सत्ता ही झाली आहे. आता काल उद्धव ठाकरे म्हणाले अजित पवारना, दादा काय यापूर्वी आम्ही एकत्र आलो नाही, ही कुठे विचारलं नाही तुम्ही आम्हाला, म्हटले ना शिवनेरीला. जोपर्यंत उद्धव ठाकरे शरद पवार आणि सोनिया गांधीच्या मनात आहे तोपर्यंत सरकार चालेल आणि ते किमान 15 वर्ष झाले. समान किमान कार्यक्रमावर आधारित विखे पाटलाचे बोल नका, ते सुद्धा आपल्यात येतील. काँग्रेस विचारायचे आहेत ते ना इलाजाने गेलेले काय म्हटला. सीएए आणि एनआरसीच्या विषयावर पंतप्रधानांशी चर्चा झाली असून हा कायदा नागरिकत्व देण्याचा कायदा आहे, या कायद्याला घाबरण्याचं काहीही कारण नाही असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट घेऊन चर्चा केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी ते असं म्हणाले की राज्याला सहकार्य करण्याचं आश्वासनही पंतप्रधानांनी दिलंय. महाराष्ट्राला दिल्लीच्या सहकार्याची गरज आहे, पंतप्रधानांच्या भेटीत अनेक विषयांवर चर्चा झाली आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढे असं म्हणाले की पंतप्रधानांच्या भेटीमध्ये सीएए आणि एनआरसीवर चर्चा झाली आहे, याविषयी सामनाच्या माध्यमातून मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे. सीएएला घेऊन घाबरण्याची गोष्ट नाही, एनआरसीवर संसदेत भूमिका स्पष्ट केली आहे, ते फक्त आसामपुरतं मर्यादित आहे असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी गेलेल्या 7 खासदारांचा कार्यकाळ आता एप्रिल महिन्यामध्ये संपणार आहे. या 7 जागांवर भाजपमध्ये सध्या रस्सीखेच सुरू आहे. मात्र भाजपकडून राज्यसभेच्या उमेदवारीसाठी गेल्या काही दिवसांपासून माजी खासदार उदयनराजे भोसले यांना राज्यसभेवर पाठवण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगतायत. मात्र उदयनराजेंच्या राज्यसभेच्या उमेदवारीवर भाजपचे खासदार संजय काकडे यांनी आक्षेप घेतलाय. काकडे यांनी पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन उदयनराजेंवर जोरदार टीका केली आहे. दरम्यान काकडे यावेळी असं म्हणाले की उदयनराजेंचं भाजपमध्ये योगदान किती आहे, उदयनराजे पक्षात आले आणि पडले, त्यांचा भाऊ वगळता इतर आमदारही निवडून आणता आलेले नाहीत, हरलेल्या व्यक्तीला मंत्रीपद कसं मिळेल असा प्रश्न देखील यावेळी संजय काकडे यांनी उपस्थित केला. फडणवीस सरकारच्या काळातील वृक्ष लागवडी पाठोपाठ आता जलयुक्त शिवार योजनेचीही चौकशी होणार आहे, तसे संकेत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिले आहेत. जलयुक्त शिवार ही देवेंद्र फडणवीसांची महत्वाकांक्षी योजना होती. या योजनेअंतर्गत जी कामं झाली आहेत ती चौकशीला पात्र असल्याचं जयंत पाटील म्हणाले आहेत. त्याचप्रमाणे जलयुक्त शिवार योजनेमध्ये भ्रष्टाचार झाल्यानं त्याची चौकशी करण्याची मागणी 2 वर्षापासून येत होती असं देखील जयंत पाटील यांनी सांगितलं. जलयुक्त शिवार योजनेमध्ये झालेली कामं अत्यंत तकलादू आहेत, काही कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचाही आरोप आहे असं जयंत पाटील यांनी सांगितलं. या योजनेची चौकशी होणार असली तरीही राज्यातील जलसंधारणाची कामं सुरूच राहतील असं जयंत पाटील यांनी आवर्जून सांगितलं. पहिलं म्हणजे आमच्या सरकारने कशालाही स्थगिती दिलेली नाही. महाराष्ट्रात जलसंधारण खातं आहे, जलसंधारण खात्याची कामं चालू आहेत, त्याच्यात कोणतीही स्थगिती दिलेली नाही, कोणत्याही मागच्या योजनांना स्थगिती दिलेली नाही. फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जे शेवटच्या सरकार जाण्याच्या आधी 2 महिने जे निधीचं वाटप स्वतःच्याच सोयीच्या कार्यकर्त्यांच्यासाठी करण्यात आलं त्याला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्थगिती दिलेली होती. त्याच्यावर देखील
त्याचे गरज बघून त्यावरच्याही अंशतः स्थगित्या बऱ्याचशा उठवण्यात आले. जलयुक्त शिवार योजना चालू राहणार, जलसंधारणाचं काम चालू राहील. जलयुक्त शिवार योजना ही जलसंधारणाच्या अनेक कामांची एकत्रित करून दिलेलं गोंडस नाव होतं, त्याच्यापेक्षा जास्त अर्थ त्याला नाही. आणि जलयुक्त शिवाराच्या घोषणा केल्यानंतर अतिशय तकलादू कामं झाली अशी तक्रार आम्हीच विधिमंडळात केलेली होती. आणि त्याबाबतीत काही अशा गोष्टी आहेत की ज्या कामं झाली नाहीत परंतु पैसे दिले गेलेले आहेत, किंवा अत्यंत सुमार दर्जाची कामं झाली पण पैसे मात्र जास्त गेलेले आहेत, अशा काही गोष्टी निदर्शनाला आल्या तर मला वाटतं ते खातं त्याबाबतीत योग्य तो विचार करेल. आम्ही 15 कोटी आहोत पण 100 कोटींना भारी आहोत असं वादग्रस्त वक्तव्य AIMIMचे प्रवक्ते वारिस पठाण यांनी केलं होतं. या प्रकरणी मुंबईतील अंधेरी येथे वारिस पठाण यांच्यावर तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान पठाणांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर सर्व स्तरातून त्यांच्यावर जोरदार टीका होऊ लागली आहे. यानंतर आता पक्षाकडून पुढील आदेश येईपर्यंत पठाण यांना माध्यमांशी बोलण्यामध्ये सक्त मनाई करण्यात आली आहे.